संस्कृती किंवा परंपरा हा काही माणसांना खूप घाबरवणारा शब्द वाटतो, काही माणसांना नकोसा शब्द वाटतो, काही माणसांना ते पिंजरे वाटतात, काही माणसांना ओझं वाटतं. पण दुसरीकडे मला असं लक्षात आलं की हे सगळं वाटण्याच्या आधीपासून संस्कृतीतल्या अतिशय पोषक सत्वशील अशा गोष्टींची मी आपोआप जोडली गेले होते. आणि पुढे सगळ्या लिखाणामधून सतत त्या परंपरेचं किंवा संस्कृतीचं एक खूप मोठं स्वरूप समजून घेता घेता त्यातल्या आत्ताच्या वर्तमान जगण्याच्या घडणीमध्ये काय काय उपयोगी पडू शकेल याचा विचारही मी सहजपणाने करत गेले होते. त्यामुळे असं लक्षात आलं की ज्या समाजाला पाय टेकायला जमीन आहे, संपन्न जमीन आहे, अशा एका समाजापैकी आपण एक आहोत. आणि आता जगभरामध्ये इतिहास नाकारण्याची खूप मोठी एक लाट आलेली आहे आणि एंड ऑफ हिस्ट्री, एंड ऑफ आयडियॉलॉजी जॅक देरिदापासून विरचिताच्या सिद्धांतापासून आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की हे सगळा भूतकाळ नको, इतिहास नको, अशा एका एका बिंदूवर आपण येऊन पोचलेले असताना मी पुन्हा पुन्हा माझ्या संचिताचा विचार करते. आणि मला असं वाटतं की आपल्याकडची म्हणजे एक मोठी एक काय झालं म्हणू, संस्कृती हा एक मोठा अवकाश आहे की ज्याच्यामध्ये सगळंच काही सोनं नाही. टिकाऊ जसं आहे तसं टाकाऊही पुष्कळ आहे. जसा समन्वय आणि विवेकवाद हा संस्कृतीमध्ये सहजपणाने ओवला गेलेला आहे आणि तो पुढे घेऊन जाणारी माणसं आहेत, तसं अंतर्दृष्टी असलेल्या विद्रोहाची सुद्धा अतिशय सशक्त अशी परंपरा आपल्याकडे आहे. आणि नाकारलेलं काहीच नाही, हे सगळं बरोबर घेऊन एक पुढे जायचं असतं. आणि समाजातली नेहमीच म्हणजे समाज ज्या वेळेला पुढे जातो, प्रगती होते किंवा विकास होतो असं आपण म्हणतो, त्यावेळेला तो सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यातून होत नसतो. काही जाणती आणि विवेकशील माणसं असतात, ती पुढे यायला लागतात आणि मग त्यांच्यामधूनच त्या समाजाला एक दृष्टी मिळत असते. ती माणसं कायमच जाणतेपणाने या संस्कृती संचिताकडे पाहत आलेली आहेत असं मला वाटतं.